संगीत स्वयंवर. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचं हे तिसरं संगीत नाटक. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी एक विचारसरणी असते, नाटक लिहिण्याचा एक उद्देशही असतो. खाडीलकर हे तर लोकमान्य टिळकांचे शिष्य, दैनिक केसरीचे त्या काळामध्ये संपादकही ते होते, आणि त्यामुळे त्यांच्या नाटकांचे विषय हे नेहमीच स्वातंत्र्याच्या दिशेने लोकांना प्रवृत्त करणारे होते. 5 गद्य नाटकं लिहिल्यानंतर त्यांनी पहिलं संगीत नाटक लिहिलं मानात्मा. त्याचाही विषय शौर्याचं महत्व अधिक का पैशाचं महत्व अधिक असा होता, कारण त्या काळात समाजातलं शौर्य कमी झालं होतं. ते वाढवण्यासाठी म्हणून स्त्रियांनी शौर्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे याचं प्रतिपादन त्यांनी केलं. दुसरा विषय होता विद्यारण्यचा, तो आजही लागू असलेला आहे, ब्रेन ड्रेन. म्हणजे आपल्याकडची बुद्धिमत्ता परदेशामध्ये जाते आणि नंतर तिथनं ती परत या देशाला मिळत नाही, त्याच्यावरती ते नाटक होतं. की कच राक्षसांकडे शिकायला गेला पण विद्या मिळवल्यावर तो स्वदेशात परत आला आणि स्वकीयांना त्याचा फायदा करून दिला. तर तिसरं नाटक होतं ते म्हणजे स्वयंवर. या नाटकाची यंदाच्या वर्षी 16 साली जन्मशताब्दी आहे. ते नाटक असंच शौर्याचा पुरस्कार करणारं आणि स्त्रिया किंवा एकूणच समाज यांनी शौर्याला महत्व देऊन दुर्जनांचं निर्दालनच केलं पाहिजे. मग ते दुर्जन आपल्यातले असतील, नात्यातले असतील, तरीही त्यांचं निर्दालन केलं पाहिजे हे प्रतिपादन खाडीलकरांनी फार सुंदररित्या केलं. त्या काळी संगीत नाटकच चालायची, कारण दुसरे संगीताचे करमणुकीचे विषयच लोकांना उपलब्ध नव्हते. याचं कारण असं होतं की सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला कीर्तनकार जे काही गाईल ते कीर्तनी संगीत एवढंच ऐकायला मिळेल. श्रमजीवी समाज गावकुसाबाहेर तमाशाला जाऊ शकत होता, तिथे पांढरपेशा समाज जात नव्हता. शेठिया पाठिया जे लोक पैसे वाटू शकत होते, खर्च करू शकत होते, ते लोक कोठीवरती जाऊन उपशास्त्रीय गाणं ऐकत. आणि शास्त्रीय संगीत हे मात्र संस्थानिकांच्या कडे बंद होत. पण संगीत नाटकाने संगीताचे सर्व प्रवाह एकत्र आणले आणि ते विशेष करून अधोरेखित ज्या नाटकाने केलं, म्हणजे शास्त्रीय संगीत जनसामान्यांच्या मनात, तोंडात आणि बुद्धीमध्येही भोळलं, ते नाटक म्हणजे स्वयंवर. स्वयंवर नाटकाचं ऐतिहासिक दृष्ट्या महत्व हे फार मोठं आहे की आज जे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम प्रचंड संख्येने होतात आणि उत्तमरित्या चालतात, त्याची मुहूर्तमेढ ही स्वयंवरनी केली आहे. आणि म्हणून स्वयंवर हे नाटक त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि मैलाचा दगड ठरणार आहे. स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईला 10 डिसेंबर 1916 या दिवशी झाला. पण गंमत म्हणजे त्याचं पुस्तक 1 आठवडा आधी प्रकाशित झालेलं होतं. प्रेक्षक सुद्धा कदाचित त्या काळात अभ्यास करून नाटकाला जात होते, केवळ करमणुकीसाठी जात नव्हते असं याच्यावरनं म्हणावंसं वाटतं. या स्वयंवर नाटकामध्ये खाडीलकरांनी एक वेगळा प्रयोग केला, तो म्हणजे बालगंधर्वांना मध्यवर्ती ठेवून ती भूमिका मध्यवर्ती करायची हे डोक्यामध्ये पक्क धरून त्याच्या भोवती नाटक गुंफत गेले आणि तो प्रयोग यशस्वी झाला असंच म्हटलं पाहिजे. खाडीलकरांच्या बाबतीत एक सांगेल, ते ट्रेंड सेटर होते. नाटकामध्ये स्वप्न दृश्य खाडीलकरांनी आणली, नाटकामध्ये लढाया या खाडीलकरांनी आणले. फार मोठी नसेल पण शौर्याचं प्रतिपादन करता येण्या इतपत ऍक्शन झाली पाहिजे हे दाखवून दिले. आणि नाट्य संगीत यांनी शास्त्रीय संगीताची जाण सजग होऊ शकते हे देवगंधर्व भास्कर बुवा बखले यांनी या नाटकाद्वारे सिद्ध केले. या नाटकाविषयी बोलताना एक नक्की सांगता येईल की आज आपल्या समोर 100 वर्षानंतर देखील या नाटकातल्या मूळ चाली, मूळ बंदिशी कशा होत्या हे येऊ शकतंय. याचं एकमेव कारण बालगंधर्वांनी ज्यांच्यावरती अपत्यवत प्रेम केलं असे हरिभाऊ देशपांडे हे त्यांचे उत्तर आयुष्यातले फार मोठे साथीदार, ऑर्गन वादक आणि भावनिक साथीदार सुद्धा होते. आपण जे आता स्वयंवर बद्दल जी गाणी पाहणार आहोत किंवा ऐकणार आहोत, त्यातली गाणी ही हरिभाऊंनी ऑर्गन वरती वाजवलेली आहे. जिथे त्यांचं स्वतंत्र ऑर्गन वादन मिळालेलं नाही तिथे त्यांनी साथ केलेली गाणी आपण टाकलेली आहे. आणि जी गाणी की जी हरिभाऊंनी वाजवलेली उपलब्ध झालेली नाही त्याची झलक तुम्हाला त्यांचे चिरंजीव संजय देशपांडे वाजवून दाखवणार आहे.
पूर्वीच्या सर्व पूर्वसुरींना विनम्र आदरांजली वाहून सुरू करूया संगीत स्वयंवर.